निरोगी जीवन जगायचे असेल तर या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। चिमूटभर हळद कोमट दुधामध्ये मिक्स करून पिल्याने अंगदुखीच्या आजारापासून आराम मिळतो आणि आपली रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा मजबूत होण्यास मदत होते। आले मधासोबत खाल्ल्याने घशातील सूज आलेली कमी होण्यास मदत होते आणि घसा खवखव करत असेल तर त्यापासूनसुद्धा आराम मिळेल। तोंडाचा नेहमी वास येत असेल तर दिवसातून 2 ते 3 वेळेस लवंग चावावे। लक्षात ठेवा, एकच लवंग तुम्ही एका वेळी चावावे। ज्यांना दमा लागण्याचा त्रास नेहमी होतो त्यांनी दररोज सकाळी 1/2 ग्लास गाजरचा रस प्यावा, असे 15 दिवस तरी दररोज करावे। काकडीचे सेवन आहारामध्ये दररोज केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते। मित्रांनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही घरगुती उपाय फॉलो करत चला, तुम्हाला खूप सारे बेनिफिट्स होतील। आणि या व्हिडिओला जर लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका।